नमस्कार, एव्हरी थिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आणि सांगितलं की सर, आर्थरायटिसवर आम्हाला एखादा प्रभावी उपाय सांगा, ज्याला आपण संधिदाह असं म्हणतो मराठीमध्ये. संधी म्हणजे सांधा, आणि आपल्या शरीरातील दोन हाडं जिथे एकमेकांना जोडलेले असतात तिथं हा सांधा तयार होत असतो. परंतु जो हा विकार आहे आर्थरायटिस हा फक्त सांध्यामध्येच होत नाही, तर स्नायू, अस्थी किंवा सांध्यावरील आवरणी इथं सुद्धा होऊ शकतो. हा आजार जरी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होत असला तरी ऍस्टिओ आर्थरायटिस आणि रोमॅटाइड आर्थरायटिस या दोन रूपामध्ये हा बहुतेक वेळा होत असतो. ऍस्टिओ आर्थरायटिस आहे म्हणजे अस्थिदाहा जो आहे तो कमकुवतपणा आणणारा हा आजार आहे. बहुधा म्हातारपणी येतो हा आजार. गुडघ्याच्या सांध्यामध्ये मांडीच्या खालच्या भाग आणि पायाचा हाडाचा वरचा भाग यांच्या दरम्यान ह्या असलेल्या कार्टिलेज हा आपल्या हाडामध्ये गादीचं काम करत असतो, आणि या सांध्यामधला जो द्रव पदार्थ असतो तो वंगनाची भूमिका बजावत असतो. पण मथारपणामध्ये ही वंगन निर्मिती थांबते आणि चालताना दोन्ही हाडे एकमेकावर घास जाऊन त्यावरले जे कार्टिलेज असतं ते झिजू लागतं आणि दोन्ही हाडांचा एकमेकावर दाब येऊन त्याची कार्टिलेजची जास्त झीज होत असते आणि मग आपल्याला सांधे हे दुखत असतात. त्यामुळे आपल्या शरीरावर सर्वत्र परिणाम होतो आणि अशक्तपणा, बद्धकोष्ठता, हातापायांचा आकार बदलणे, मोठ्या आतड्याला सूज येणे अशा प्रकारची लक्षणंही आपल्याला दिसू लागतात. त्याचबरोबर जो रुमॅटाइड आर्थरायटिस आहे हा जास्त गंभीर स्वरूपाचा आजार असतो, कारण यामध्ये जे बोट आहेत, मनगट जे आहेत, बोट जे आहेत, मांड्या, गुडघे, पाय यांच्यामध्ये दोष निर्माण होतो असं नाही, तर स्नायू आणि स्नायूबंध यांच्याप्रमाणे शरीरांच्या ऊतीमध्ये सुद्धा याने दोष निर्माण होतो आणि सांधे सुस्तात आणि शरीर बेडोल होत दिसत असतं. शरीरामध्ये संप्रेरकाचं असंतुलन निर्माण झालं किंवा हार्मोनचं असंतुलन निर्माण झालं, शारीरिक आणि मानसिक एखाद्या रोगाचा संसर्ग झाला किंवा शरीराचे वजन जास्त जरी झालं, एखादी जखम किंवा शरीराला बसलेला धक्का या कारणामुळे सुद्धा संधिवात होतो, आणि अनुवंशिकता सुद्धा एक त्याला कारण आहे. तर यावर अतिशय उपयुक्त असा उपाय आपण आज पाहणार आहोत, खाण्यासाठी औषधं आणि लावण्यासाठी असं बाहेरून आणि आतून असा दुहेरी जर उपचार केला तर आर्थरायटिसची जी समस्या आहे ती पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकते. यासाठी अतिशय प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा, आणि दुसरी गोष्ट लागणार आहे काळे तीळ. काळे तीळ किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतात, आपल्या तिळासारखेच असतात, फक्त त्याचा रंग काळा असतो. काळे तीळ आणि दुसरी गोष्ट लागणार आहे कापूर. कापूर सर्वत्र उपलब्ध असतो. तर अतिशय सोपा उपाय आहे. एक बटाट्याचा जो उपाय आहे तो सकाळी करायचा आहे. हा पण उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे, पण नाश्ता झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. आणि हे जे याचं तेल बनवणार आहोत आपण ते गुडघ्याला लावण्यासाठी बनवणार आहोत. तर हे जे बटाटा आहे याचे बारीक काप करायचे आहेत आपल्याला. एकदम छोटे छोटे असे लहान लहान बारीक असे काप तयार करायचे आहेत आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. या बटाट्याचा जो रस असतो तो या संधिवातावर, सांधेदाहावर अतिशय महत्वाचा असतो. आर्थरायटिसवर अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे, आणि प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये हा सांधेदाहावर किंवा आर्थरायटिसवर हा उपाय वापरला जातो. तर काय करायचं आहे, जे बटाटे आहेत, बटाट्याचे जे काप आहेत ते रात्रभर असे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत, भिजू द्यायचं आहे रात्रभर त्याला, आणि सकाळी हे बटाटे काढून टाकून हे पाणी जे आहे ते उपाशी पोटी आपल्याला प्यायचं आहे. त्याचबरोबर रात्री या बटाट्याबरोबरच एक चम्मच तुम्हाला जे काळे तीळ आहेत, हे काळे तीळ एक चम्मच तुम्हाला रात्रीच भिजू घालायचे आहेत. हे आपण रात्रीच बटाट्याच्या बरोबरच हे सुद्धा भिजू घालायचे आहेत आपल्याला. हे रात्रभर भिजू द्यायचे आहेत असेच, आणि सकाळी नाश्ता झाल्यानंतर याचं तुम्हाला सेवन करायचं आहे, हे तुम्हाला प्यायचं आहे. त्याच्यामधले तीळ सुद्धा तुम्हाला खायचे आहेत. हे दोन्ही तुमच्या शरीर सांध्यामधलं वंगण वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आणि म्हातारपणामध्ये जे गुडघेदुखीचा त्रास होतो, जे सायनॉइड फ्लूड तुमच्या सांध्यामधलं कमी झाल्यावर जो त्रास होतो तो भरून काढण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. याने तुमच्या सांध्यामधलं लिक्विड वाढतं, त्याच पद्धतीनं सांध्यांना मऊपणा येतो आणि सांधेदुखीचा त्रास जो आहे तो कमी होतो. त्याचबरोबर आपल्याला एक बाह्य उपचार पण करायचा आहे या दोन्हीच्या बरोबरच. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल, ज्याला सरसूचं तेल असं म्हटलं जातं, आणि कापूर. हा जो कापूर आहे तुम्ही बुकटी करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं जो हा कापूर आहे तो हा याची पावडर बनवून घ्यायची आहे. कापूराची साधारणतः 100 ग्रॅम जर तुम्ही तेल बनवत असाल तर त्याच्यामध्ये 10 ते 12 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला हे जे मोहरीचं तेल आहे, सरसूचं तेल आहे ते टाकायचं आहे.
आणि हे मिश्रण आपल्याला 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे काचेच्या बॉटलमध्ये भरून. उन्हामध्ये ठेवल्यामुळे याच्यात ड जीवनसत्व याच्यामध्ये सूर्यप्रकाश मिसळल्यामुळे याचे गुणधर्म आणखी चांगल्या पद्धतीने वाढतात. आणि याची जर मालिश तुम्ही तुमच्या सांध्यावर केली तर गुडघे दुखीचा त्रास असो किंवा कुठल्याही सांध्यादुखीचा तुमचा त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जातो. असा हा तिहेरी उपचार जर केला तर कोणत्याही या दोन्ही प्रकारांमधून कोणत्याही प्रकारचा जरी तुम्हाला आर्थरायटिस असेल तरी तो सहजरित्या कमी होऊन जातो आणि तुमचा सांधेदाह किंवा तुमची गुडघेदुखीचा त्रास असेल सांध्यामधला जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो. असा हा साधा सोपा आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज हियर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.